पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद मार्गावर अमोनिया गॅसच्या टँकरचा अपघात झाला. या टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली आहे, त्यामुळे दोन्ही मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. तसंच हायवे लगतच्या गावांमध्ये सुद्धा नागरिक घरं सोडून पळून गेलेले होते. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यावेळी घटनास्थळी यावं लागलंय. गॅस गळती सध्या नियंत्रणात आणली गेली आहे. त्यानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय ग्रामस्थ सुद्धा आपापल्या घरी आता परतत आहेत. दरम्यानची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय. पालघरमधली ही बातमी आहे. गॅस टँकरला मोठा अपघात झाला, ज्यामुळे अमोनिया गॅसची गळती या महामार्गावर झाली. आजूबाजूला जी वस्ती आहे जिथे लोक राहतात, तिथली लोक सुद्धा घरं सोडून पळून गेली होती. वाहतूक काही काळासाठी दोन्ही ठिकाणची ठप्प झालेली होती, मात्र आता अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले. त्यांनी संपूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि आता मुंबईकडे येणारी वाहतूक सुखरूपपणे सुरू झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे